नमस्कार. नाव सांगा. माझं नाव राजश्री मंगेशाई रे. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे पती. नमस्कार पती. नमस्कार पती. आमच्या आई सासूताई. नमस्कार आई. नमस्कार आबा. बर नमस्कार. हे माझे भाचरे. भाचरे. भाचे. भाचे. नमस्कार. नमस्कार. आणि हे भाऊजी. नमस्कार. चला सुरुवात करूया आता प्रश्नांना. नमस्कार. नमस्कार. बरं मग मला सांगा कुठे झाला बघण्याचा कार्यक्रम. मालेगाव येते. मालेगाव येते. हे आले होते. हो. त्यापूर्वी त्यांना बघितलं होतं तुम्ही. नाही. मग हे कुठे बसले होते. हॉल मध्ये बसले होते. आणि तुम्ही कुठे होता. आम्ही किचन मध्ये. किचन मध्ये. मग तुम्ही त्यांना कसं काय बघितलं. ते आधी आल्यानंतर हॉल मध्ये बसले आणि नंतर मग जेवण वगैरे बनवण्यासाठी मी किचन मध्ये गेले. त्यानंतर ते बाहेर आले. नाही नाही पण ते हॉल मध्ये होते. हो. नाही हॉल किचन मध्ये होता तेव्हा बघितलंच नाही मी. पण एकमेकांना काचेतून बघत होता. नाही नाही. काय काय खरं काय सांगा आता. तुम्हाला बोलावंच लागेल. आम्हाला पेपर फुटलेला आहे. बोला कुठली ती काच. काय नाही यांच्या घराच्या बाहेर असं पार्किंगची जागा आहे तर तिथे मी बसलेलो होतो बाहेर. आणि किचन मध्येही काम करत होते. तर किचनची विंडोची एक काच फुटलेली होती तर त्यातनं मला बघत होती. अरे वा. तर तिला वाटलं लक्ष नाही आहे माझं पण मी पण बघत होतो आणि नंतर मग डायरेक्शन फिरून मी बसलो तिच्या साईडला तोंड करून. अच्छा डायरेक्ट म्हणजे असं आडून आडून नाही पूर्ण असं कुठे सगळं मालेगावात. बर वहिनी हे जेव्हा खूप चिडतात तेव्हा ह्यांचं कुठलं वाक्य वगैरे असतं का. गप्प बसतात. तुम्हाला चिडतात ते आणि तुम्ही गप्प बसायचं असं कसं काय. त्यांनाच नाही ते खाव असं करता. नाही गप्प बस म्हणजे की बाबा शांत राहा असं बाकी काय नाही. शांत राहा. वहिनी घरात आल्यानंतर असा कोणता बदल झाला असं तुम्हाला वाटतं. म्हणजे थोडा पॉझिटिव्हनेस जास्त वाढला घरामध्ये. आनंदी वातावरण झालं. अरे वा. आणि तुम्ही स्वतः कोणता बदल केला. स्वतःमध्ये बदल केला राग कमी करण्याचा. कसा काय. हे कशाने झालं. वहिनी काय केलं. त्यांच्या आल्याने झालं. म्हणजे काय रोज बादलीभर पाणी उतरायचं. काय काय नाही रागवले तर व्यवस्थित समजून सांगायचं. हा लग्नाचा अल्बम का तुमच्या. अरे ह्या कुठल्या घोड्यावर बसले होते तुम्ही. यापूर्वी कधी घोड्यावर बसले होते तुम्ही. लहान असताना. त्यानंतर एकदम लग्नात बसले. व्हेरी गुड. छान या सगळ्या आठवणी लग्नातल्या. जोरदार आहेत फोटो. मोठी बहीण आहे माझी. तुमची मोठी बहीण. वा गृहप्रवेशाचे पण फोटो आहेत. छान. अशा तऱ्हेने लग्न झालं. वहिनी घरात आल्या. घरात खूप छान सकारात्मक असे बदल झालेले आहेत. मिस्टरांनी स्वतःचा राग कमी करून घ्यायचा बदल स्वतःच केलेला आहे. मी सुद्धा यांच्या घरात आल्याबरोबर घरात काही बदल करून ठेवलेले आहेत. आता ते बदल वहिनी किती अचूक ओळखतात ते बघूया. वहिनी पाच बदल केलेले आहेत यामध्ये. ते ओळखायचे आहेत तुम्हाला. ओळखणार. चला सांगा. हा ती वरती ठेवली बरोबर. चला पहिलं चुकलं. हो की काही. हा तो. अच्छा चला दुसरं पण चुकलं. सरळ होता म्हणजे हा उंट जो आहे तो असा होता बरोबर. अभिनंदन. एक उत्तर बरोबर आलंय. तीन पैकी एक आत्तापर्यंत बरोबर आलेलं आहे. आता काय करताय. चुकलं. चौथं. आणि पाचवा बदल कोणता होता. वेळ संपली होईल. वेळ संपली. आपण बघितलं पाच पैकी एक बदल फक्त वहिनीने बरोबर सांगितला. चला भेटूया पुढच्या वहिनी. वहिनी नमस्कार. काय आता काय बोलू यांच्याशी. कोणाशी बोलू तुम्ही सांगा. सासूबाईंशी बोलतो. सासूबाई तुम्ही सांगा सुनेबद्दल. चांगली आहे. मन मिळाव आहे. प्रेमळ आहे. हे तीन वाक्य सगळ्या सासूबाईंनी पाठ करून ठेवलेली. सांगितलं. हो ना. मग मी कुठे नाही म्हटलं. माहेरी जायची जेव्हा वेळ येते किंवा कधी जरी जावं असं वाटतं तेव्हा काय करता तुम्ही. काय वाटतं तुम्हाला. जेव्हा लग्न झालं त्यावेळेला असं वाटायचं थोडीशी ओढ माहेरशी होती.
त्यानंतर थोडीशी कमी झाली, म्हणजे अगदी खूप दिवस आता नाही राहिला होत तिकडे, हा थोडीशी सवय म्हणजे आता इकडची जास्त सवय झाली आहे. आणि तुम्ही वाट बघत असता कधी माहेरी जाते असं गप्पचा मनातलं ओळखलंय मी तुमचा. मग काय होतं असं असं झालेलं आहे की ती माहेरी जाते त्यावेळेला मला बोलून घेते ती की तुम्ही माझ्याबरोबर राहा का, खूप बॅग असतात का वहिनी. आता मी एक वाक्य तुम्हाला सांगणार आहे, ते वाक्य फक्त चेहऱ्याच्या हावभावांनी मिस्टरांना सांगायचं आणि इतकं प्रेम व्यक्त केलंय ना तुमच्या मनातलं ते अचूक ओळखतात का मला बघायचं आहे. ओळखतील ओळखतील. आणि जर त्यांनी ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. ओके. आणि सासूबाईंनी ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस सासूबाईंना. चालेल चालेल. बघूया कोण ओळखत मनातल्या मनात. प्रेमाने सांगा त्यांना मी तुमच्यासाठी गाडी घेणार आहे. बोलायचं नाही. मी तुमचं गीत गाणार आहे. थांबा, सासूबाईने ओळखले सांगा. नाही ओळखले कसले सासूबाईंच्या नकळत किती गोष्टी करत असतील. मी प्रवासाला जाणार. मी मला गाणं गायचं. सासूबाईंनी अचूक ओळखलेलं आहे. अभिनंदन 1000 रुपयाचं बक्षीस.